तुम्ही जान जाऊन जाओ पहिले जाओ वो पत्रकार भाऊ आमच्या घरी नळ दिले 3-4 साल झाले आहे ना. थांबा थांबा वेळ आहे मग सांगतो. काय उठते तुम्हाला.
लागत भाऊ सांगून नाही बोला या इकडे थोडस खोदकाम पाहिजे अजून तुला तीन महिने झाले ना तीन महिने झाले पाण्याचा समस्या आहे दूरचा पाणी आणतो परेलचा पाणी येत नाही पिवळा तिसऱ्या महिन्यापासून पाण्याची तकलीफ चालू होऊन जाते कुठून म्हणजे तो लिकीराम तेलीचा आड आहे त्याच्या येत ना आणतून नाही तर मग त्या इकडे जातो आम्ही हे इकडे बोर आहे त्याच्या पाणी आणतून सरकारी विहीर खणून दिला तेथे काही पाण्याचा काही सोर नाही आहे पूर्ण विहीर वारली आहे नाही नाही बोरवेल आहे तिथं पण पाणी नाही येऊन राहिला समस्या म्हणजे तिसऱ्या महिन्याचे तिसऱ्या महिन्यापासून आम्ही हे सिर्फ दोन टँकर आले याच्यानंतर काही नाही फिल्टरमध्ये जातो पिवाचं पाणी तो फिल्टरवाला पण पाणी नाही नेऊ दे नळाचा पाणी तर 5 सालापासून पाणी नाही येऊन राहिला पाईप दिल्याचा काही मतलब नसतो ना ग्रामपंचायत मध्ये गेलो पांडेजीला सांगून झाला जोरात नको बोला म्हणतात ग्रामपंचायत हा जोरात नको बोला म्हणतात आम्ही करून देऊ बस आज पाणी सायंकाळी येईल पण पाणी नाहीये नळ वारलाय विहीर वारले आहेत पाण्याची बडी तकलीफ आहे आमची काही नाही आमची हेच आहे की आम्हाला पाणी पाहिजे तीन चार महिने होतील आता धीरे धीरे दुसऱ्या महिन्यापासूनच परिचानी आहे काही जे बोरिंग आहे तर काही कामात बोरचं पाणी पूर्ण पिवरात कपडे बी पिवरे भांडे पिवरेच होते हा तर रोडाला पाणी मारा तर पुरा रोडला हाल होते पाणी तर तिकडून आणतो नाक्याजवळ पाण्याचीच मागणी करून आम्हाला पाण्याचीच बडी तंगी आहे ना पाहिजे आम्हाला पाण्याचीच तंगी आहे खूपच वार्ड नंबर 6 रहिवासी आहे ह्या वार्ड नंबर 6 मध्ये जसा हा एक भाग जलाशयामधून मागचा परिसर इकडे पावरसकडचा काही परिसर आहे त्या ठिकाणी पाण्याची एकदम समस्या आहे बोरवेल आहेत शासनाचे पण बोरवेल साफ नाही आहेत लाल पाणी येतो पाणी वास येतो पिण्यायोग्य पाणी नाही येतो शासनाच्या विहिरी पण आहेत पण त्या विहिरीवर खोलीकरण असल्याकारण त्याकडे पाणी राहत नाही ही समस्या जवळपास दुसऱ्या महिन्यापासून सुरू होते जवळपास 6 महिन्यापर्यंत जेव्हापासून पाणी येत नाही ते पाणी खूप अशी समस्या आहे शासनाला हीच विनंती आहे की सर्वसाधारण माणसमस्या त्यांनी ऐकून घ्यावे जसा टॅक्स घेतात शासनाची योजना हरगल नळ हरगल जल त्या योजनेनुसार सर्वांच्या घरी नळ लावा नळाला पाणी आलं पाहिजे पण नळ लावल्यात पण पाणी येत नाही ही पाण्याची समस्या शासनाने हटवून द्यावी ना जे आता इथला एक बाई बोलल्या की आम्ही नगर पेठला जातो तर तिथले अधिकारी बोलतात की जोरांना ओरडू नका हा त्यांनी आपले शब्द हे मागे घेतले पाहिजे अन्यथा आम्ही मग आम्हाला जे करणं आहे आम्ही तर करणारच आहोत पण पाण्याची समस्या लवकरात लवकर संपली पाहिजे तात्पुरता इला टँकर आहे पण आम्हाला परमनंटली पाणी पाहिजे दुसऱ्या दिसऱ्या महिन्यापासूनच सुरू होते इकडं नळे नाही आहेत विहिरी आटल्या आहेत बोरवेली आटल्या आहेत संपूर्ण पाण्याचा सोर्स म्हणजे तोच आहे इकडून तिकडून जुगाड करावं लागते नागरी म्हणजे इकडं नळ पाहिजे विहिरी वगैरे बोरवेल वगैरे साफ विहीर आहे पण ते काय खोलीकरण करावं लागतं तिची थोडंसं पिण्याच्या पण फिल्टरमधून आणतो 2 डबकी म्हणून पिण्याच्या पाण्याची पुष्कळ समस्या आहे इकडं